अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा तिसरा दिवस. आज अजित पवारांचा नाशिक आणि नगर जिल्ह्याचा दौरा. शरदचंद्र पवार पक्षाची शिवसंग्राम यात्रा आज शिरूरमध्ये. यावेळी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे राहणार उपस्थित. कांदा निर्यात बंदीचा लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा झटका बसला. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, आधी कांदा निर्यात बंदी करून चूक झाली, माफ करा. सलग दुसऱ्या दिवशी कांदा निर्यात बंदीवरती अजित पवारांचं भाष्य. नाचता येईना अंगणवाकडं अशी थोरातांची अवस्था. राधाकृष्ण विखे पाटील यांची बाळासाहेब थोरात यांच्यावरती टीका. थोरातांनी लाडकी बहीण नाही तर लाडकी सत्ता योजना आणल्याची केली होती टीका. काँग्रेसची विधानसभा निवडणूक तयारी लातूरपासून. पहिली विभागीय आढावा बैठक आज होणार. मराठवाड्यामधील पक्षाच्या तिन्ही विजयी खासदारांचा जाहीर सत्कार केला जाणार. यवतमाळ जिल्ह्यामधील सातही विधानसभा मतदारसंघांवरती काँग्रेसचा दावा. यवतमाळ, वणी, पुसद, आर्णी, राळेगाव, उमरखेड आणि दिग्रस या सातही जागा काँग्रेसला मिळाव्यात, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांची मागणी. मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज साताऱ्यामध्ये. कोवई नाका येथून शांतता रॅलीला सुरुवात करणार. गांधी मैदानावरती जरांगेंची सभा होणार. कोल्हापुरामध्ये मनोज जरांगे यांची सभा जंगी सभा पार पडली. आपल्याला राजकारणामध्ये यायचं नाही, पण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्यावर काय करणार, जरांगेंचा सवाल. माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आग्रही. 100 गावातील कार्यकर्त्यांनी नारायण डक यांना उमेदवारी द्यावी यासाठी शरद पवारांकडे स्टॅम्प पेपरद्वारे केली उमेदवारीची मागणी. बच्चू कडूंच्या सभेला आलेल्या दिव्यांगांचे हाल. दिव्यांगांना घेऊन आलेले वाहनांचे पैसे न दिल्यानं वाहन चालक आक्रमक. प्रहारचे कार्यकर्ते आणि चालकांमध्ये झाला वाद. पैसे दिल्याशिवाय वाहन काढणार नसल्याचीही चालकांची भूमिका. सावंतवाडी मतदारसंघामध्ये भाजपकडे डझनभर इच्छुक उमेदवार. उमेदवारांनी मतदारसंघामध्ये लोकांमध्ये जाऊन काम करावं आणि जनाधार मिळवावा. नारायण राणे यांच्या इच्छुक उमेदवारांना कानपिचक्या. परभणीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा तरुणांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांचा ताफा अडवला. यावेळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भात आपली भूमिका काय, मराठा तरुणांचा आमदार गुट्टे यांना सवाल. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांकडून 5 कोटींचा निधी. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी काँग्रेसच्या वतीनं सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, आमदार सतेज पाटील यांची ग्वाही. जळगावमध्ये रानभाज्या महोत्सवाचं आयोजन. रानभाज्या सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाच्या अंतर्गत या महोत्सवाचं आयोजन. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची निदर्शनं. लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा कर्मचाऱ्यांचा इशारा. जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, सरसकट कर्जमाफी करावी अशीही केली मागणी. बुलडाण्याच्या खामगाव नगर परिषद कार्यालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन. रस्त्यांची दुरावस्था, बेशिस्त पार्किंग आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती काँग्रेस संतप्त. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. गेल्या 2 वर्षांपासून जिल्ह्यातील 8,000 शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानापासून वंचित असल्याचा आरोप. लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अनोखं आंदोलन. बोंबा मारत निष्क्रिय प्रशासन आणि सरकारला साडी चोळीचा केला आहे. बीडच्या नाळवंडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातील पाण्यामध्ये बसून प्राध्यापकांचं लक्ष वेधी आंदोलन. महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित कृती समितीचं विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदच्या समोर मुंडण आंदोलन. ढोल बाजवत केला सरकारच्या धोरणाचा निषेध. भंडाऱ्यामध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आक्रमक.
भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाळलं शासनाचं परिपत्रक. जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी दिली नसल्याचा आरोप करत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांचा केला निषेध. भंडाऱ्यामध्ये एमपीडीए अंतर्गत दोघांवरती कारवाई. धोकादायक गुंड म्हणून पोलिसांनी केली दोघांची कारागृहात रवानगी. गुन्हेगारी घटना वाढल्यानं भंडारा पोलिसांची कारवाई. नाणार आणि सागवे इथे बॉक्साईट उत्खननाच्या संदर्भात होणारी जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित. उदय सामंत यांची माहिती. बारसू रिफायनरी आंदोलकांवरील 31 ऑगस्ट पर्यंतचे गुन्हे मागे. अमरावतीच्या एमआयडीसी परिसरामध्ये बनावट दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कारखान्यांवरती पोलिसांचा छापा. या प्रकरणामध्ये 3 आरोपींना अटक. 10,90,000 मुद्देमाल जप्त. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.